नमस्कार, डीएसपी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी बनवणार आहे सर्वांची आवडती ऑल टाइम फेवरेट असलेली पाणीपुरी। तर आपण पाणीपुरीची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत। पाणीपुरी घरच्या घरी एकदम परफेक्ट कशी बनवायची त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही टिप्स पण सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा। तर आपण सुरुवातीला पुऱ्या बनवण्यासाठी लागणारा उंडा तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 200 ग्राम रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये 50 ग्राम मैदा घ्यायचा आहे, यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे, यानंतर मी इथे एक कप कोमट पाणी घेतलेलं आहे। हे पाणी थोडं थोडं त्यामध्ये घालून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। पहिली टिप ही आहे की आपण उंडा बनवते वेळेस कोमट पाणीच घ्यायचं आहे। कोमट पाण्यामुळे रवा छान भिजला जातो आणि पुऱ्या खूप कुरकुरीत होतात, त्यामुळे आपल्याला हे पीठ कोमट पाण्यानेच मळून घ्यायचं आहे। ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये कमीच हवं आहे। मैदा हा आपण बाइंडिंगसाठी घेतलेला आहे। यात लागेल तसं आपण पाणी थोडं थोडं घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपला उंडा जवळजवळ मळून झालेला आहे, त्याला आपण व्यवस्थित मळून घेऊन अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। येथे मी ओल्या कापडनी हे कणिक झाकून ठेवणार आहे। उंडा छान भिजेपर्यंत आपण पाण्याची तयारी करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी गोड पाण्यासाठी लागणारी चिंच घेतलेली आहे, ही बाजारात तुम्हाला कुठेही मिळते। यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन याला स्वच्छ धुवून घेणार आहे। यानंतर आपण ही चिंच 10 मिनिटांसाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। कोमट पाण्यामुळे चिंच लवकर भिजल्या जाते, त्यामुळे मी कोमट पाणी घेतलेलं आहे। यानंतर मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे, याला पण आपण कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहोत। तर हे छान भिजेपर्यंत आपण तिखट पाण्याची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेत आहे, त्यानंतर यामध्ये पुदिना घालायचा आहे, यानंतर यामध्ये 2 हिरवे मिरच्या घालायच्यात, यानंतर त्यामध्ये अद्रक घेतलेला आहे, याला आपल्याला छान बारीक मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे। असे मी बारीक दळून घेतलेलं आहे। याला मी एका बाऊलमध्ये काढून घेतेय। यानंतर मी यामध्ये 1/2 लिटर पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला लागेल तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। एकदम सुरुवातीला या पाण्यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घेणार आहे, यानंतर त्यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घेतलेला आहे, धने पावडर 1 चमचा, नंतर काळं मीठ आपण त्यामध्ये घेणार आहोत 1 चमचा, काळं मीठ हे खूप आवश्यक आहे, त्यानंतर 1/2 चमचा साधं मीठ। हे सर्व मसाले त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पाणीपुरीच्या पाण्याला काळ्या मिठाने खूप छान चव येते, त्यामुळे काळं मीठ हे आवश्यक आहे। तुम्ही हवं तर यामध्ये लाल तिखटही घेऊ शकता। येथे तिखट पाणी बनवून झालेलं आहे। 10 मिनिटांनंतर चिंच आणि गूळ छान भिजलेलं आहे। तर आता आपण गोड पाणी तयार करून घेऊयात। त्यासाठी सर्वप्रथम मी चिंचेचा सर्व अर्क पाण्यामध्ये काढून घेत आहे। यानंतर आपण चिंचेचा आणि गुळाचं पाणी एका बाऊलमध्ये चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत। सहसा गुळामध्ये पण काळी कचरा असतो, त्यामुळे गुळाचं पाणीही आपण गाळून घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये चिंचेचं पाणी गाळून घेत आहे। चमच्याच्या सहाय्याने आपण हे सर्व पाणी त्या चिंचेमधलं काढून घेणार आहोत। हवं तर हे पाणी गॅसवर शिजवूनही घेऊ शकता, मी डायरेक्टली घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये 300 ml पाणी घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घेतलेलं आहे, त्यानंतर 1/2 चमचा धने पावडर घ्यायचं आहे, यानंतर मी यामध्ये 1/2 चमचा काळं मीठ घेत आहे, 1/2 चमचा साधं मीठ। जर तुम्हाला जास्त गोडपणा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखरही घेऊ शकता।
आणि तिखटपणा जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही घेऊ शकता। अशा प्रकारे पाणीपुरीसाठी लागणारे गोड पाणी आपण तयार करून घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी तयार झालेलं आहे। यानंतर आपण पुऱ्यांची तयारी करून घेणार आहोत। अर्धा तासानंतर आपलं कणिक छान भिजलेलं आहे, याला मी आता 2 मिनिट परत मळून घेणार आहे व्यवस्थित। यानंतर आपण याची एक चपाती लाटून घेणार आहोत। मी येथे चपाती बनवण्यासाठी उंडा घेतलेला आहे। मी याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित गोलाकार बनवून घेणार आहे। यानंतर मी त्याची चपाती लाटून घेणार आहे। चपाती लाटते वेळेस जर खाली चिटकत असेल तर आपण थोडासा मैदा घेऊनही लाटू शकतो। चपाती ही आपल्याला पातळ लाटायची आहे। या व्हिडिओची दुसरी टिप ही की जर आपल्याला पुऱ्या कडक पाहिजे असतील तर आपण तेलाचा उपयोग हा फक्त पुऱ्या तळण्यासाठीच करायचा आहे। उंडा बनवते वेळेस किंवा चपाती लाटते वेळेस आपण बिलकुल तेल घ्यायचं नाही आहे। सगळ्या साईडनी व्यवस्थित लाटून घ्यायचे। लाटते वेळेस एक काळजी घ्यायची, आपल्याला चपाती जास्त पातळ नाही लाटायची आहे। चपाती आपली लाटून झालेली आहे। यानंतर आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर मी येथे पुरी कटर घेतलेला आहे। आता मी पुऱ्या कट करून घेत आहे। जर तुमच्याकडे पुरी कटर नसेल तर तुम्ही छोट्या वाटीने किंवा ग्लासने पण पुऱ्या कट करून घेऊ शकता। मी येथे मीडियम साईजच्या पुऱ्या कट करत आहे। तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही बनवून घेऊ शकता। हा जो राहिलेला एक्स्ट्राचा पार्ट आहे आपण तो काढून घेणार आहोत। यानंतर मी पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। अशा पातळ पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। यानंतर मी राहिलेल्या पुऱ्या पण लाटून घेणार आहे। त्यासाठी मी चपाती लाटून घेत आहे। चपाती जर लाटते वेळेस चिटकत असेल तर आपण थोडा थोडा मैदा घेऊन चपाती लाटू शकतो। चपाती लाटून तयार झालेली आहे। आता मी याच्या पण पुऱ्या कट करून घेत आहे। या पण पुऱ्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। पुऱ्या बनवून झालेल्या आहेत। आता याला आपण तळून घेणार आहोत। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेत आहे। तेल चांगलं तापल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये पुऱ्या तळायच्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुरी तळते वेळेस आपण एकच पुरी त्यामध्ये तळून घेणार आहोत। पुरी तेलामध्ये सोडल्याच्या नंतर झाऱ्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आपल्याला त्याला तेलामध्ये बुडवून घ्यायचे, त्यामुळे पुरी छान फुगते। हे पा, तुम्ही पाहू शकता ही पुरी किती छान फुगली आहे। इथेही पाहू शकता तुम्ही, असं प्रेस केल्याच्या नंतर पुरी खूप छान फुगते। पुऱ्या आपण हलक्या हातानेच प्रेस करून घ्यायच्या आहेत। या व्हिडिओची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची टिप ही की तेल चांगलं तापल्याच्या नंतर चांगलं कडक झाल्यावर आपण त्यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत, त्यामुळे पुऱ्या एकदम कुरकुरीत बनतात। पुऱ्यांना छान कलरही आलेला आहे आणि छान फुगलेले आहेत। आता आपण याला टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। यानंतर राहिलेल्या पुऱ्या पण मी तळून घेणार आहे। पाहू शकता झाऱ्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आपण तेलामध्ये त्याला डिप केल्यावर ते किती छान फुगत आहेत। आपल्याला पुरे तळते वेळेस अशाच तळून घ्यायचे आहेत। याला आपल्याला छान चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने छान तळल्या पाहिजेत त्या। आता आपण ह्या पण पुऱ्या टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। यानंतर आपण पुऱ्यांसोबत खाण्यासाठी आलूचा चाट बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी उकडलेले 2 आलू घेतलेले आहेत। त्याला मी हाताच्या सहाय्याने छान बारीक करून घेत आहे। यानंतर मी त्यामध्ये 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा घेणार आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचा पावडर घेतलेला आहे। त्यानंतर 1/2 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। या आलू चाटमुळे पाणीपुरीला खूप छान चव येते। हवं तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हिरवी मिरचीही घालू शकता।
आपला आलू चाट बनवून झालेला आहे। इथे तुम्हाला आवाजावरून लक्षात येईल की पुरी किती कुरकुरीत व क्रिस्पी झालेली आहे। अशा प्रकारे पाणीपुरी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। प्लीज लाईक अँड सबस्क्राइब। धन्यवाद।